आता एकतर या राज्यात अनेक जयंत पाटील आहेत, कुठल्या जयंत पाटलांबद्दल बोलतायत हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि गंमत मला अशीच वाटते की आता पॉलिटिकली काहीच बोलायला राहिलं नाही म्हणून हे काहीतरी नवीन गंमत जम्मत त्यांनी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं या राज्यामध्ये भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी ही अतिशय महत्वाची आव्हानं फक्त महाराष्ट्र राज्य नाही देशाच्या समोर आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने अजेंडावर बोलावं. महागाई कमी करण्यासाठी सरकार काय करणार आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार काय करणार आहे, आणि महाराष्ट्रात जो प्रचंड भ्रष्टाचार होतोय ह्याच्याबद्दल महाराष्ट्र किंवा केंद्र सरकार काय करणार आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे. अर्थातच प्लांटेड आहे ना. तुम्हाला आठवत असेल 100 कोटी रुपयाचा आरोप हा अनिल देशमुखांवर केला. त्याचं पुढे काय झालं तुम्ही चार्जशीट बघितली आहे का? त्याच्यात किती कोटीचा, मग 100 कोटीचा आरोप केला आणि त्याच्यात उल्लेखच नाही चार्जशीट मध्ये. म्हणजे हास्यास्पद आहे की किती, म्हणजे सत्ता आणण्यासाठी किती गलिच्छ राजकारण आणि किती पातळी सोडून राजकारण आज महाराष्ट्रात होतंय. एक ही खूप दुर्दैवी आहे. आणि ज्या शाहू फुले आंबेडकर आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसाने हे राज्य चालत होत ते पूर्णपणे संपवण्याचं पाप हे आजचे जे सत्ताधारी आहेत ते महाराष्ट्रात करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे. पण हे विधानसभेच्या तोंडावर अशा गोष्टी काय करतात? तुमच्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे. अर्थातच विधानसभा आलेली आहे, त्यांना त्यांचा रिझल्ट माहिती आहे. तुमच्या चॅनलवर अनेक कुणाला किती सीट निवडून येणार हे दिसतंय. आणि तेवढंच नाही, या राज्यांनी नाही आणि या देशाने, महाराष्ट्राची मायबाप जनता आणि देशाच्या जनतेचे विनम्रपणे आभार मानते की ज्या पक्षाला वाटत होतं 400 पार होतील त्या 400 पारला 240 वर आणलंय. तेवढंच नाही, अनेक सीट अनेक राज्यांमध्ये आहे जिथे प्रश्नचिन्ह आहे की नक्की या सीट निवडून आले काय. आणि मी डेटा वाईज बोलते, मी आरोप कुणावरही करत नाहीये. तर अशी ही दबदब त्या आवाजामध्ये दिल्लीमध्ये मीडियामध्ये खूप लोकांमध्ये चर्चा आहे. त्याच्यामुळे हा मॅन्डेट त्यांना मिळालेला नाही. तरी ठीक आहे, आज सत्तेमध्ये आहेत ते आणि त्या मॅन्डेटचं आपण मान्य केलं पाहिजे. आज केंद्रात त्यांची सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे. पण हे दुर्दैव आहे की बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार याच्या बाबतीत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे काहीही उत्तर नाही. या गोष्टी आता हे सगळं त्यांना माहित, तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की संविधान बदलण्याचा हा आरोप हा आम्ही नाही केलेला. त्यांचे खासदार असा कोणी बोलत नव्हता छोटा मोठा की आपला कॅज्युअली चुकून बोलला, बिचारा बोलला, असं नाही. भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार तुमच्या चॅनलवर पार्लमेंटमध्ये आम्ही सगळ्यांनी ऐकलंय, बघितलेलं आहे. त्याच्यामुळे संविधान बदलायची भाषा ही आमची नव्हती, कधी असणारही नाही. ही संविधान बदलायची भाषा ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनाच मान्य आहे, या देशाला आणि आम्हाला मान्य नाही. संविधान जागर यात्रा काढणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाचे पाय पडताना आता पाहायला मिळतात. ठीक आहे, आता त्यांना कळलेलं आहे की ह्या देशामध्ये संविधान बदललं किंवा बदलण्याचा प्रयत्न केला तर ह्या देशाला ते मान्य नाही, आम्हालाही मान्य नाही. कारण का आपण जरी एका राजकीय पक्षात काम करत असलो तरी हा देश कुणाच्या मर्जीनी चालत नाही, तो हा देश फक्त आणि फक्त संविधानानेच चालतो आणि चालणार. आणि त्याच्यासाठी आम्हाला कितीही मेहनत करावी लागेल, संविधान वाचवण्यासाठी आम्ही कष्टांची परिकाष्ठा करू, पण या देशात कुणालाही संविधान बदलू देणार नाही. अंतर्गत प्रश्न, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पण ही लोकशाही आहे, प्रत्येकाला कुठे जात आहे. नाही, तुम्ही संसदेत खर तर नाव बदलून ट्रॅव्हलिंग, एअर ट्रॅव्हलिंग केल्याच्या संदर्भात तुम्ही
प्रश्न उपस्थित केलेला हा संपूर्ण देशाला विघातक असा म्हणजे गुन्हा आहे. या सगळ्या संदर्भात लोकसभेने गांभीर्याने विचार केला पाहिजे. अजित पवारांनी काल प्रसार माध्यमांना सांगितलं की जर माझ्यावरचे आरोप जर सिद्ध झाले तर ज्यांनी माझ्यावरती लोकसभेमध्ये आरोप लावले त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची देखील तयारी ठेवली. निवृत्त नाही, संन्यास दोन्हीमध्ये अंतर आहे. एक तर मी आजपर्यंत, तुम्ही डेटा काढून बघा, मी आजपर्यंत कुणावरच कुठलाही आरोप केलेला नाही. मी झिरो आवर मध्ये नाही, मी क्वेश्चन आवर मध्ये बोलले, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की एक नवीन ऍप आहे, त्याचं नाव डीजी ऍप. मी डीजी ऍप वर प्रश्न विचारला होता. मी कुठल्याही व्यक्तीबद्दल मी आजपर्यंत राजकारणात कधी आरोप केलेले नाही आणि कधी करणारही नाही. माझं राजकारण हे आरोपांचं नाहीच आहे. मी कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण, पॉलिसी मेकिंग याच्यासाठी राजकारण आणि समाजकारण करते. त्यामुळे तू मेमे मध्ये एक तर मी पडतही नाही, माझा स्वभावही नाही तो. आणि एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे अजित पवार जे बोलले तो ते लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे काही बोलायचा. पण तुमच्या माहितीसाठी सांगते की थोडस एक दोन मिनिटात क्रोनॉलॉजी सांगते, म्हणजे तुमचे किंवा जे आज टीव्ही बघतायत किंवा माझी प्रेस बघतायत त्यांच्या कुणाच्याही मनात काही गैरसमज नसावे माझ्या स्टँड बद्दल. एक तर तुमच्या सगळ्या आणि सगळ्या, कुठलाही चॅनल त्याला अपवाद नाही, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर अशी एक बातमी आली की अजित पवार दिल्लीला आले होते, ते सुनील तटकरेंच्या घरी गेले होते आणि सुनील तटकरेंचा व्हिडिओही तसा आहे, तो मी तुमच्या प्रसार माध्यमातूनच पाहिलाय. मी कुठून भाषण करते, मी जे टीव्हीवर बघते आणि जे मी वर्तमानपत्रात वाचते तेवढ्यावरच मी बोलते. मला काही, माझ्याकडे कोण खबरी नाही, न सूत्र नाही आणि असलं काही नाही. मला कोण सूत्र बित्र माहिती नाही. तुम्ही जे बोलता त्याच्यावर मी विश्वास ठेवते आणि त्याच्यावर मी बाईट देते. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर असं आलं की सुनील तटकरेच्या घरी एक जेवण होतं, त्या जेवण का काय होतं त्याच्यामध्ये काही गप्पा झाल्या, त्या गप्पांमध्ये अनेक गोष्टी अजित पवारांनी सांगितल्या. दुसऱ्या दिवशी माध्यमांनी त्या स्टोरीज चालवत्या, तर ते ऑन रेकॉर्ड होतं ऑफ रेकॉर्ड हे मला माहिती नाही, मी तिथे नव्हते कारण आणि माझ्या आयुष्यात कोणी सूत्र नाही. त्याच्यामुळे मी जे टीव्हीवर आलं दिल्लीमध्ये, सगळ्या तुमचे काय 10-15 मराठी चॅनल्स आहेत ते सगळे मला पुढा दिल्लीत भेटले. सगळ्यांनी मला एकच प्रश्न विचारला की अजित पवार असं त्यांना कालच्या भेटीमध्ये म्हणाले की असं त्यांनी काय नाव बदललं वगैरे वगैरे वगैरे. मला धक्का बसला कारण का मी हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा अजित पवार 10 वेळा आम्ही एकत्र असताना दिल्लीला गेले हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. ते नाव बदलून गेले असं तुमचं चॅनल म्हणतंय सगळ्यांचंच, हा त्याला कुणाला माफी नाही की ह्या चॅनलनी दाखवलं नाही, सबने साथ में पूछा था. त्यामुळे तुमच्या सगळ्या चॅनलनी मला सांगितलं ते नाव बदलून गेले होते आणि एक नाही 10 वेळा ते अमित शहांना भेटले असं अजित पवार माध्यमांना बोलले. माध्यमांनी मला प्रश्न विचारला, त्यामुळे मला ते धक्कादायक होतं कारण का ते लीडर ऑफ ऑपोजिशन होते. आम्ही एकत्र होतो, एका पक्षात होतो, पक्षाचेही नेते होते, राज्याचे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे तिन्ही पक्षाचे ते नेते होते. त्याच्यामुळे मला हे सगळंच धक्कादायक आणि अगदीच नवीन होतं. त्याच्यामुळे मी एकदम मला म्हणलं अरे असं कसं होईल, ते नाव कसं बदलून जातील, नियमात तर जाता येत नाही. त्याच्यातून ते अमित शहांना 10 वेळा भेटले हे मलाही धक्कादायक होतं कारण का आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे सगळंच माझ्यासाठी धक्कादायक होतं. ते झाल्यानंतर मी मला जे योग्य वाटलं तेवढंच बोलले. त्याच्यानंतर योगायोग असा झाला, म्हणजे आपण म्हणतो ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला, की दुसऱ्या दिवशी मी पार्लमेंट का तिसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये गेले, डिस्कशन चाललं होतं. डिगी ऍप, मलाही डिगी ऍपची चिंता वाटते, डीजी ऍपची, कारण पुण्याच्या एअरपोर्टला, मुंबईच्या एअरपोर्टला अनेक वेळा आम्हाला ते डीजी ऍप कार्ड बीट सगळं काय काय असतं, तर मला खूप क्युरियोसिटी. आणि तो पहिला प्रश्न मनीष तिवारी माझ्या सहकार्यांनी विचारला की लोकांची प्रायव्हसी ह्याच्यातून इवेड होईल का. त्याच्यावर माननीय मंत्र्यांनी, अतिशय चांगले सिव्हिल एव्हिएशनचे मंत्री आहेत, सविस्तर त्यांनी उत्तर आम्हाला रिअश्युअर केलं की ती जी ऍप मधली जी फेशियल आयडेंटिफिकेशन आहे त्यांनी कसं लोकांना सुविधा सुधारत जातात, सगळ्यांचाच वेळ वाचतोय. आनंदाची गोष्ट आहे. मी सांगितलं हे बघा, जरी मी विरोधात असले को अच्छे को अच्छा बोलण्याची, तर म्हणजे जरी ते भारतीय जनता एनडीएचं सरकार असेल चांगल्या गोष्टी करतात, चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. म्हणून मी उभी राहिले की बाबा तुम्ही फार चांगलं या ऍपमध्ये करताय. पण माझा एकच प्रश्न होता ज्याला तो मनीष तिवारीला जॉईंटच होता की जेव्हा आयडेंटिफिकेशन कसं करणार, मग तुमचा डेटाबेस असणार का, की
प्रवास करताना जर चेहऱ्याचं आयडेंटिफिकेशन झालं तर चेहऱ्याचं आयडेंटिफिकेशन तुमच्या आधारशी ऑटोमॅटिकली लिंक असेल का? म्हणजे ते जे ऍप आहे त्याच्यातच सगळ्यांचे आधार कार्ड असतील का? आपला चेहरा आणि तो आधार कार्ड जॉईन करायचा ह्याच्यात नक्की काय आहे? कारण अनेक घटना अशा आज वर्तमानपत्रात आणि तुमच्या सगळ्या चॅनल्सवर येत आहे की नाव ह्याचं. त्याच्यामुळे मी एक फक्त अतिशय प्रांजळपणे क्लॅरिफिकेशन मागितलं एका ऍप बद्दल. त्याच्यामुळे त्याच्यावर एवढी मोठी रिॲक्शन एक तर मला अपेक्षितच नव्हती, कारण का ते फक्त त्या ऍप बद्दल प्रश्न विचारला होता. मी तुम्ही वाचू ऐकून बघा, तो सगळा सोशल मीडियावर असेल किंवा लोकसभेच्या चॅनलवर असेल. मी प्रश्न कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही, मी कुठल्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला नाही. मी फक्त फेशियल आयडेंटिफिकेशन याच्याबद्दल लिमिटेड, म्हणजे उद्या तुम्ही जर गेला झाला तर तुम्हालाही माहिती असलं पाहिजे ना, या देशाला प्रश्नाचं उत्तर मिळालं की मंत्री जेव्हा सांगतायत की फेशियल आयडेंटिफिकेशन आधार कार्ड हे मॅच व्हायला पाहिजे, एवढंच सीमित तो प्रश्न आणि उत्तर होत. असे म्हणतात की मी त्यावेळेस अपोजिशन लीडर होतो, त्यावेळेस मी असं काही करू शकत नव्हतो, या सगळ्या धादांत खोट्या बातम्या आहेत. मग आता हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुमचे जे 10 चॅनल्स 15 चॅनल जे दिल्लीत आहेत त्याचे जे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. कारण का ही घटना सुनील तटकर यांच्या घरी झाली, त्याच्यामुळे मी तर विटनेस नव्हते. मी आपलं जे माझा विश्वास हा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहे. तुम्ही जे लिहिता तसं जसे बाकीचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात तसं मी ठेवते. त्याच्यामुळे सुनील तटकर यांच्या घरी ही घटना झाली आणि त्याला उपस्थित जे 10-15 चॅनल वाले होते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. मी कसं काढणार आता हा ह्या प्रश्नाचं मी कसं उत्तर देणार? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या दोघांनाच विचारायला लागेल ना. कारण का मला विश्वास आहे की अजितदादांना एवढं तर माहितीच असेल की मी तिथे नव्हते. मला हे कुठून कळलं तर मीडियातून कळलं. त्याच्यामुळे मला विचारायच्या ऐवजी अजितदादांनी हा प्रश्न सुनील तटकरे आणि मीडियाला विचारायला पाहिजे ना. कारण का सुनील तटकरे यांच्या घरी घटना झाली आणि मीडियाने मला विचारलं. आता मी तर आउटसाइडर आहे ना, मी इनसाइडर नाहीये. ज्या गोष्टी झाल्या त्या इनसाइडरलाच माहितीये, मी तर बाहेरची. एक बात पुरा होऊ दे मराठी. प्रवीण माने जे सोनाई समूह उद्योगाचे चेअरमॅन आहेत त्यांचा पक्षप्रवेश तुमच्या पक्षात होणार आहे. खरं तर मध्यंतरी त्यांच्या व्यवसायावरती अडचण निर्माण झालेली होती, त्यामुळे त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना घेण्यात आलेलं होतं. आणि आता पुन्हा एकदा इंदापूर लोक विधानसभेमध्ये कुठेतरी वाकयुद्ध रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे हर्षवर्धन पाटील आणि दुसरीकडे भरणे मामा दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्या आणि तुम्ही तिसरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात तुमच्या पक्षात त्यांना उभा करणार आहे. कुठलाही कॅन्डिडेट आमच्या पक्षाचा नसणार आहे, तो महाविकास आघाडीचा असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही पक्ष म्हणून लढत नाहीये, एक ताकदवर आघाडी म्हणून आम्ही लढणार आहे. त्याच्यामुळे तो गैरसमज डोक्यातून काढून टाका की आम्ही लढणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्राची आन बान आणि शान वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माने कुटुंब आणि पवार कुटुंबाचे 5 दशकाचे ऋणानुबंध आहे. म्हणजे पक्ष वगैरे त्या काळात ज्या घटना झाल्या आणि सुडाचं राजकारण, भीतीचं राजकारण हे काय या देशाला नवीन? तुम्ही क्रोनॉलॉजी सगळी बघा, तुम्ही कॉन्टेक्स्ट बघा किती लोकांनी, मी म्हणत नाही, तुम्ही छोटस उदाहरण म्हणजे किरीट सोमय्याजींचंच बघा. त्यांनीच डर्टी डझन काढलं. मला तर डर्टी डझन फक्त सिनेमा माहिती होता, नवऱ्याबरोबर पाहिलेला. तर डर्टी डझनचे जे मी पाहिलं होतं ते सदानंद सुळे, म्हणजे इंग्लिश सिनेमे बघायची फार संधी झाली लग्नानंतर, त्यामुळे डर्टी डझन जे झालं ते तर त्यानंतर सिनेमा नवऱ्याबरोबर बघितल्यानंतर ते मी पहिल्यांदा किरीट सोमय्यांकडूनच ऐकलं. आणि डर्टी डझन म्हणून तुमच्या परत तुमच्या सगळ्या चॅनलनीची स्टोरी, त्याच्यात एकही अपवाद नाही, सगळ्या चॅनल्सनी एकत्र म्हणून डर्टी डझन दाखवलं. आणि आता डर्टी डझन मधलं सगळं डझन आज भारतीय जनता पक्षामध्ये मंत्रीपद आहे. त्याच्यामुळे मलाही असं वाटतं की ते वॉशिंग मशीन जे सगळे आरोप करतात त्याच्यात तथ्य आहे का असं सगळ्यांच्याच मनात व्हायला लागलंय. आणि त्याची समाजात चर्चा आहे, माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे हे सगळं भ्रष्टाचार, हा डर्टी डझन असतील, अनेक अशा ज्या घटना असतील, ईडी सीबीआय चा आईस शब्द, इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी हे मी वारंवार बोलत आले. आणि खरंच आहे, कधी तुम्ही विचार करून बघा, जेव्हा टीव्हीवर आरोप करता तुमच्यासाठी ती ब्रेकिंग न्यूज असते हो.
कधी विचार करून बघा की त्यांची बायका, मुलं, नातवंड, कुटुंब कशा क्या दुःखातून जात. मी स्वतः ते फार जवळून पाहिले. मग ते राऊत साहेब असतील, नवाब भाईंचं कुटुंब असेल, अनिल देशमुखांचं कुटुंब असेल, भुजबळ साहेबांचं कुटुंब असेल, अशी किती कुटुंबांची तुम्हाला उदाहरण देऊ. मी स्वतः अर्थ रोडला किती वेळा त्या भुजबळ साहेबांना भेटायला गेले आणि त्यांच्या सुना लेखी नातवंड कशातून गेली आहे. अहो मला माहितीये त्यांचं दुःख. भुजबळ साहेब तेच राऊत साहेबांची, संजय राऊत साहेबांची आई काय घटतंय बापरे, त्या माऊलीचं किती कौतुक केलं तरी कमी आहे. देशमुख साहेब त्यांच्या सुना लेखी काय बोलायचं, नातवंड शाळेत जात होती तेव्हा काय काय चाललं. त्यामुळे ह्यांना स्वतःच्या राजकीय त्यांच्या काय त्यांच्या डोक्यात असतं देवालाच ठाऊक. पक्ष फोडा, घर फोडा, चिन्ह न्या, पक्ष न्या, पायी पातळी ठेवली नाही. अशा वेळेस तुम्ही लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करता स्वतःच्या स्वार्थासाठी, फक्त सत्तेत येण्यासाठी. आणि सत्तेत येऊन काय मोठे दिवे लावले त्यांनी, हे खूप दुर्दैव आहे की फक्त सत्तेत येण्यासाठी लोकांची आयुष्य यांनी आईस वापरून उद्ध्वस्त केली आहेत. हे दुर्दैव आहे आणि वास्तव आहे या देशाचं. आणि फक्त महाराष्ट्रात नाही, काश्मीर टू कन्याकुमारी सेम फॉर्म्युला चाललाय. मला नाही माहिती ते का भेटणार आहे, ते सांगतील तुम्हाला जे भेटतील. पण भेट होणार आहे मला तसं माहिती असेल, त्यांच्या पीएला माहिती असेल आणि त्यांना माहिती असेल. दुर्दैव आहे की जेव्हा कुठलीही हत्या होते किंवा कुठलाही अन्याय होतो आणि केंद्र सरकार, केंद्रातही त्यांचंच राज्य आहे आणि महाराष्ट्रातही त्यांचंच राज्य आहे. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. मी म्हणत नाहीये, मी डेटा बेस्ड बोलते की महाराष्ट्रामध्ये मला आठवत आहे 5 वर्ष जेव्हा भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं तेव्हा तुमचे हेच सगळे चॅनल म्हणायचे की नागपूर इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे मी म्हणत नाही, हे डेटा वाईज सांगते. आज दुर्दैवाने कालच हिंजवडीमध्ये मोठी चोरी झाली, त्याच्यानंतर क्राईम, ह्या दोन्ही घटना महाराष्ट्र अतिशय दुर्दैवी आहे. आणि प्रत्येक गोष्टीत हे गलिच्छ राजकारणच बघणार, माणूस की बघणारच नाही भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक. मी ऍक्च्युली माननीय देवेंद्रजींना न्याय मागेन, कारण का देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. जरी माझी वैचारिक मतभेद असतील तरी या राज्यात 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझ्या त्यांच्याकडून विरोधक म्हणून पण अपेक्षा आहे. कारण का हा देश लोकशाहीने चालतो, जेवढं मान सन्मान सत्तेला आहे तेवढाच मान सन्मान एका विरोधाच्या विचारालाही आहे. त्याच्यामुळे उगाच मी देवेंद्रजींच्या विरोधात सारखी बोलत नाही, पण मला त्यांच्या पक्षात बाकी कुणाकडून अपेक्षा नाही, पण देवेंद्रजींकडून माझ्या अपेक्षा आहे. ते जेव्हा म्हणाले की रस्त्यावर उतरून वेळ पडली तर मारा, मला वेदना झाल्या. त्यांच्यासारख्या नेत्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. पण क्राईम महाराष्ट्रात वाढत चाललाय का, तर हो महाराष्ट्रात क्राईम वाढत चाललाय. आणि त्याला सातत्याने चुकीच्या दिशेने न्यायचं पाप कोण करत असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष करतायत. हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासाठी हानिकारक आहे. याच्यात भरडला जाणार कुठलाही नेता नाही, भरडला जाईल सर्वसामान्य मायबाप, ह्या राज्यातली जनता. त्याच्यामुळे माझी हात जोडून भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी इतके स्वार्थी होऊ नका की कुणाची तरी लेख आहे हे विसरू नका. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपच असा सामना अनेक मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण की हे दोन्ही पक्ष पारंपरिक विरोधी पक्ष मानले जात होते, परंतु अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून त्यांच्या आमदारांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात उकळून येताना पाहायला मिळतात. मावळमध्ये बाळा भेगडे यांचं म्हणणं आहे की जर सुनील शेळकेंना उमेदवारी दिली तर मी प्रचारच करणार नाही आणि त्यांच्या विरोधात चंडू ढोकळा. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आमचा काय संबंध त्याच्याशी. तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न. एक तो इस देश में बहुत सारे जयंत पाटिल है, कौन से जयंत पाटिल के बारे में आप बात कर रहे हैं, पहला मुद्दा. हम क्यों समझे कि कौन से जयंत पाटिल के बारे में बात कर रहे हैं, एक. दूसरा मुद्दा, इतनी गंदी राजनीति आज महाराष्ट्र में हो रही है. आप टाइमिंग देखिए, ये खत अभी कैसे आया, क्योंकि अभी विधानसभा का इलेक्शन है और उनको डर लग रहा है कि हमारे सारे वरिष्ठ नेता इनको भारी है, इसलिए अभी उनके पीछे पड़े. अरे मुझे आश्चर्य नहीं लगता, आईस, इनकम टैक्स, सीबी और ईडी, मैं तो कई दिनों से बता रही हूँ. और डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. आपको याद होगा भारतीय जनता पक्ष ने एक बड़ा प्रोग्राम चलाया था डर्टी डजन नाम का, आपको याद होगा, आपकी चैनल ने भी दिखाया था.
वो डर्टी डजन गए कहा, सारे डर्टी डजन जिनको बात किया, मैंने नहीं कभी कहा है वो भ्रष्ट है, भ्रष्ट है या नहीं है मुझे नहीं पता भैया, मैं राजनीति में एक दूसरे को भ्रष्टाचार का आरोप करने के लिए नहीं हूँ, मैं देश की सेवा करने के लिए आई हूँ। और सारे जिन पे भारतीय जनता पार्टी ने जिन जिन पे आरोप किए हैं वो सारे आज बीजेपी या उनके मित्र पक्ष में है और मंत्री भी है, तो आप ये सवाल मुझे नहीं भारतीय जनता पार्टी को करना चाहिए कि भैया भ्रष्ट कौन है, आप एक बार इस पार या उस पार बता दीजिए। और जो आरोप प्रत्यारोप हो रहे, मैंने तो आज तक किसी पे भी कोई भी आरोप नहीं किया। सबसे ज्यादा आरोप किसने किए तो भारतीय जनता पार्टी ने किए, उनके सारे मित्र पक्षों का भी हिसाब लीजिए आप, महाराष्ट्र के सारे मित्र पक्ष जो आज उनके साथ है सरकार में है, उन सारे मंत्रियों पे और नेताओं पे भारतीय जनता पार्टी ने आरोप किए हैं भ्रष्टाचार के। आपका चैनल का डेटा निकालिए 5 सालों का। हो सकती, कुछ भी हो सकता है, इलेक्शन जीतने के लिए लोग कुछ भी कर सकते। गरजा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा।